मी विजय निनगेकर. सम्यक न्यूज गावीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. साहित्याची क्षेत्र रुंदावली पाहिजेत. बाबासाहेबांनी लिहिलं, महात्मा फुल्यांनी लिहिलं. आजचा बाबासाहेब कोण, आजचा महात्मा फुले कोण, आजचा शिवाजी कुणाला व्हायचा आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. किती दिवस आयत्या भांडवलावर जगतोय आम्ही, किती दिवस आमच्या बापांनी जे कमावलं त्या आयत्या भांडवलावरती किती दिवस जगतोय आम्ही. नवीन प्रसवणा, नवीन मांडणी, नवीन साहित्य करावं लागणार आहे. बाबासाहेबांच्या काळामध्ये जातीचा प्रश्न होता. बाबासाहेबांनी अनिलेशन ऑफ कास्ट आणि कास्ट इन इंडिया लिहिलं. महात्मा फुलेंच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या गुलामीचा प्रश्न होता, स्त्रियांच्या गुलामीचा प्रश्न होता. त्यांनी कुळंबींसारखे अखंड लिहिले, सत्सार लिहिलं, पेपर काढले आणि वेगवेगळ्या साहित्यातून त्याची मांडणी केली, त्याला जाब विचारला. सती प्रथेच्या विरोधात लिहिताना महात्मा फुले म्हणतात की या देशातल्या स्त्रीचं नवऱ्यावरती परमप्रीती आहे, म्हणून नवरा मेल्यानंतर तिच्या त्या नवरा मेल्यानंतर त्याच्या शरणामध्ये आमच्या देशातली स्त्री सती जाते. या देशामध्ये असा एखादा माईचा लाल निर्माण झाला ना की काय, की ज्याची बायकोवरती प्रचंड प्रीती आहे आणि तिच्या प्रीतीपोटी तिच्या मरणानंतर तो शरणावरती सता जातो. साहित्याची निर्मिती आहे. महात्मा फुलेंच्या अगोदर सता, त्याचबरोबर ज्यावेळेस स्वतःला मुलबाळ नाकी म्हणून लोक सल्ले देत आहेत की ज्योतिराव तुम्ही दुसरं लग्न करा, त्यावेळेस महात्मा फुले म्हणतायत की ठीक आहे, जर मूल होत नाकी म्हणून दुसरं लग्न मला करायला सांगून सावित्रीला सवतांना चालत असेल तर आपण दोघांच्या की वैद्यकीय तपासण्या करूयात आणि जर सावित्रीमध्ये दोष असेल तर दुसऱ्या लग्नाला मी तयार आहे, पण जर समजा माझ्यामध्ये दोष असेल तर तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न करून द्या. या घरामध्ये जर समजा सावित्रीला सवत चालत असेल तर मला सवता चालेल, एवढी हिम्मत लागते साहित्यिकामध्ये. सवता आणि सता सारखे शब्द महात्मा फुल्यांनी साहित्यामध्ये पहिल्यांदा आणले, म्हणजे हिम्मत लागते नवनिर्मितीला सुद्धा. किती दिवस घिसल्या पिटल्या वाटेवरती चालायचं, आमचं भाग्य आमचं नशीब, आणि फळफळून आलं, अमुक झालं, नमुक झालं. मग शिवाजी महाराज खोडा घेऊन निघाले त्या दिशेनं. तू काही तिथं जाऊन कानार कोपऱ्याला लपून पाहत होता का? आजकाल लोक असंच इतिहास सांगतायत, जणू काही हे कोपऱ्या लपलेलेच होते आणि फुले शाहू आंबेडकर अगदी नाटकासारखे रंगमंचावर चाललेलेच होते. अहो कल्पना कराव्यात, पण किती वास्तवाचे आधार कल्पनेला हवे असतात आणि म्हणून साहित्यिकांनी वास्तवावर उभं असलेलं अगदी जे वास्तव आहे ते वास्तव मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. कल्पना हा साहित्याचा आत्मा असतो, पण त्या कल्पनेला किती भराऱ्या घेऊ द्यायच्या आणि कोणत्या दिशेनं घेऊ द्यायच्या याच्या मर्यादा साहित्यिकांनी ठरवाव्या लागतात. आणि म्हणून ही अभिव्यक्ती महात्मा फुल्यांनी करत असताना महात्मा फुल्यांची अभिव्यक्ती ही गुलामीला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आहे. बहुजन समाजाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुल्यांचं साहित्य आहे. गुलामाला गुलामाची जाणीव निर्माण व्हावी आणि त्यानं बंड करून उठावं ही बाबासाहेबांच्या साहित्याची अभिव्यक्ती आहे. आमच्या साहित्याची अभिव्यक्ती आज ठेचाळली जातीये. आज कुणी काही बोलायला लागलं की दाभोळकर करू, पानसरे करू, कलबुर्गी करू, गौरी लंकेश करू, म्हणजे साहित्यिकांच्या साहित्याला थांबवण्यासाठी आणि त्याचा विद्रोह दाबण्यासाठी सातत्यानं ही नीती वापरली गेलेली आहे. संत तुकारामांना इंद्रायणीच्या डोकामध्ये बुडून मारणं काय आणि पानसरेंना गोळ्या झाडणं काय या सारख्याच प्रकारच्या विकृती आहेत. हे साहित्यावरचे हल्ले आहेत, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबण्याचे प्रकार आहेत. पण आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत, आम्ही छत्रपती शिवराय संत तुकारामांचे वारसदार आहोत, आम्ही त्या बुद्धाचे वारसदार आहोत, आम्ही त्या भिक्खुनी संघाचे वारसदार आहोत, ज्या भिक्खुनी संघाने ज्यावेळेस स्त्रियांना कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं त्यावेळेस बुद्धानं आनंदाच्या संवादामधून या देशातला या जगातला न भूतोन भविष्यातील निर्णय घेतला आणि स्त्रियांना भिक्खुनी संघामध्ये सामील केलं. त्याच्यानंतर त्या भिक्खुनी संघानं जे साहित्य प्रसवलं ते थेरी गाथेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. ज्या ज्या वेळेस बहुजन समाजाला संधी मिळाली,
ज्या ज्या वेळेस बहुजन समाजातल्या स्त्रियांना संधी मिळाली त्या त्या वेळेस या स्त्रियांनी आणि या बहुजन समाजातल्या रत्नांनी साहित्याची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामध्ये संत साहित्य आहे, त्याच्यामध्ये मार्क्सवादी साहित्य आहे, मार्क्सवादी सत्यशोधक साहित्य आहे, आंबेडकरी साहित्य आहे आणि सत्यशोधक साहित्य आहे. आणि नव्यानं आता जी अर्थव्यवस्था इथी आहे याच्यावर भाष्य करणारी सुद्धा साहित्य आम्हाला निर्माण करावी लागतील. कारण काल मी सांगितलं की बाबासाहेबांसमोर जातीचा प्रश्न होता, तुम्ही म्हणू शकत नाही बाबासाहेबांनी भांडवलशाहीवर का नाही लिहिलं. कामगार मंत्री असताना त्याच्यावर सुद्धा बाबासाहेब बोललेले लिहिलेलं आहे. पण आजची भांडवलशाही ही वेगळ्या रूपानं तुमच्या माझ्या समोर आहे. तिच्यावर भाष्य करणारं साहित्य आजच्याच भीमरावाला लिहावं लागेल, आजच्या ज्योतिरावाला लिहावं लागेल. सगळ्या अपेक्षा त्यांच्याकडून कशा करता? लोक म्हणतात बाबासाहेब तुम्ही परत जन्माला या, राजे तुम्ही परत जन्माला या. त्याच्या समोर अजून एक वाक्य लिहा अशी माझी विनंती आहे. बाबासाहेब तुम्ही परत जन्माला या, शिवाजी महाराज तुम्ही परत जन्माला या, कारण आम्ही नालायक आहोत. आमच्यात ती धमक नाही, आमच्यात ती करण्याची तयारी नाही, म्हणून आम्ही म्हणतोय तुम्हीच जन्माला या, तुम्हीच त्रास सहन करा. आम्ही काय करू? आम्ही रिमोटचे बटन दाबत मालिका बदलू. आम्ही काय करू? लग्नामध्ये गाढवा समोर अगदी घोड्यासमोर गाढवासारखे नाचू. आम्ही काय करू? आम्ही तुमच्या आरक्षणाचे फायदे घेत नोकऱ्या करू. आम्हाला वेळ नाही फुलेशाह आंबेडकर वाचायला, आम्हाला वेळ नाही मुक्ता आणि ताराबाई समजून घ्यायला, आम्हाला वेळ नाही सावित्रीबाईंचं काव्य फुले वाचायला. आम्हाला वेळ आहे व्हॉट्सअपवरती गुड मॉर्निंग अँड बुट मारीन पाठवायला. एकानं पोस्ट पाठवली की 50 जणांना रिपीट करायची. नव्या साहित्याची निर्मिती आहे. ज्या पद्धतीनं फुलेशाहू आंबेडकरांना इंग्रजांच्या काळामध्ये अवकाश मिळाला स्वतः अभिव्यक्त व्हायला, तुम्हालाही सामाजिक हे विचारपीठ मिळतंय. मग ते व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल, पण त्याचा वापर कसा करायचा हे मात्र परिवर्तनवादी चळवळीनं शिकलं पाहिजे. आता वेळ झाली का ब्रेकची? भेटूयात थोड्या वेळात. तोपर्यंत जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 99 21 69 49 32 या नंबरवर कॉल करा.